नमस्कार, न्यूज डंकामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत अशा एका विषयावर जो आपल्या भारतीयांसाठी अभिमानाचा आणि कौतुकाचा विषय आहे. अनेक भारतीय जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन देशाचे नाव उंचावत आहेत, देशाचे नाव मोठे करत असतात. सध्या जगातील काही प्रमुख कंपन्यांमध्ये मुख्य पदांचा कारभार भारतीयांकडे आहे. अशीच काही व्यक्तींची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि ट्विटरच्या CEO-पदी भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा जगातील महत्त्वाच्या आणि नावाजलेल्या कंपन्यांच्या मुख्य पदांवर भारतीयांचा बोलवाला असल्याची चर्चा सुरू झाली. गुगलबद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे. गुगल ही एक नावाजलेली अमेरिकन कंपनी असून या कंपनीला संलग्न असलेल्या अल्फाबेट कंपनीच्या CEO-पदाची धुरा भारतीय वंशाचे सुंदर पिचाई सध्या सांभाळत आहेत. पिचाई यांचा जन्म तमिळनाडूमध्ये झाला असून त्यांनी IIT खरगपूर येथे प्रवेश घेऊन अनेक परीक्षांचे अडथळे पार करत स्टॅनफोर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवली. त्यानंतर त्यांनी मागे वळून न पाहता यशाची सर्व शिखरे पार करत 2004 त्यांनी गुगलमध्ये कामाला सुरुवात केली आणि आज गुगलमध्ये महत्त्वाच्या पदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. दुसरी अशीच महत्त्वाची कंपनी म्हणजे मायक्रोसॉफ्ट. या कंपनीच्या CEO-पदाची जबाबदारी भारतीय वंशाचे सत्यनारायण नाडेला सध्या सांभाळत आहेत. मायक्रोसॉफ्टही प्रामुख्याने संगणक सॉफ्टवेअरमध्ये काम करणारी अमेरिकन कंपनी आहे. सत्या नाडेला यांचा जन्म तेलंगणामध्ये झाला असून त्यांनी सुरुवातीला मायक्रोसॉफ्टमध्ये काही महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम केले होते. त्यानंतर 2014 त्यांची नियुक्ती CEO म्हणून करण्यात आली. त्यानंतर ॲडॉब ही अमेरिकेतील बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनी असून या कंपनीच्या CEO-पदाची धुरा भारतीय वंशाचे शंतनू नारायण यांच्याकडे आहे. शंतनू नारायण यांचा जन्म हैदराबाद येथे झाला असून 1998 त्यांनी ॲडॉबमध्ये कामाला सुरुवात केली होती. 2007 त्यांना CEO-पदाची जबाबदारी देण्यात आली. इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स कॉर्पोरेशनच्या CEO-पदाची जबाबदारी भारतीय वंशाच्या अरविंद कृष्णा यांच्याकडे 2020 आहे. अरविंद यांचा जन्म आंध्र प्रदेशमध्ये झाला असून त्यांनी IBM 1990 काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक पदांची जबाबदारी सांभाळत CEO-पदाची धुरा हाती घेतली. पालो अल्टो नेटवर्क्स ही एक अमेरिकन सायबर सिक्युरिटी कंपनी आहे. या कंपनीच्या CEO-पदाची धुरा भारतीय वंशाच्या निकेश अरोरा यांच्याकडे आहे. अरोरा यांनी अनेक कंपन्यांमध्ये काम करून हळूहळू अनुभव घेत ही CEO-पदाची जबाबदारी हाती घेतली आहे. नुकतीच ट्विटरच्या CEO-पदावर भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांची नियुक्ती झाली. पराग अग्रवाल हे सुद्धा भारतीय वंशाचे असून मुंबई IIT त्यांनी शिक्षण घेतले आहे. 2011 त्यांनी ट्विटरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून त्यांच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 2021 त्यांच्यावर CEO-पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. म्हणजेच काय तर महत्त्वाच्या अमेरिकन कंपन्यांमध्ये सध्या महत्त्वाच्या पदांचा कारभार भारतीय सांभाळत आहेत. यावरच स्ट्रीपचे CEO पॅट्रिक कोलिसन यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲडॉब, IBM, पालो अल्टो नेटवर्क आणि आता ट्विटरचे CEO हे भारतीय वंशाचे आहेत. तंत्रज्ञान जगतात भारतीयांचे हे यश पाहणे खूपच सुंदर आहे. त्यांच्याच या ट्विटरवर टेस्लाचे एलन मस्क यांनी भारतीय प्रतिभेचा अमेरिकेला फायदा होत आहे असे ट्विट केले आहे. तर महिंद्र कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्र यांनी ट्विट करत म्हटले आहे की अशी लाट ही भारतातील आहे याबद्दल आनंद आणि अभिमान आहे. हा भारतीय वंशाचा CEO विषाणू आहे. याच्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. धन्यवाद. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या न्यूज डंकाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.